सर्वांना शुभ सकाळ. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेल्या वेळेचा व्हिडिओ होता 307 मुलांचं ट्रेनिंगचं जॉईनिंग जे आहे ते 26 ऑक्टोबरला मिळणार ही ऑफिशियल वे जे काही जी आर आलेलं होता त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली होती. काल थोडा आजारी होतो त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही, पण आज तो व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्या ज्या कमेंट पडतात त्या कमेंट घेऊन मी आज आलेलो आहे. म्हणूनच हे तुमचा जो थंबनेल आहे त्याच्यावर मी टाकलेला आहे की तुमचे प्रश्न जे आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी आज करतो आहे. समजलं? सो जे कोणी नवीन असतील त्यांनी एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि एक कमेंट मात्र नक्की टाका, ठीक आहे. सो जे कोणी वेटिंगला आहे त्या मुलांना एक सूचना असेल किंवा याच्यानंतर जे पण भरती करतात मुलं त्यांना पण एक सूचना असेल की आयुष्यात एकतर तुम्ही जिंका किंवा हारा तर पण वेटिंगला राहू नका, कारण ह्याच्यासारखं वाईट दुःख काही नाही आहे 100%. कारण की आम्हाला असं काही माहीत होतं काय असतं विषय, पण एवढे मुलं वेटिंगची कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना आणि एवढे प्रश्न आहेत ना आणि एवढे दुःख पण आहे, रे बापरे काय सांगू शकत नाही या शब्दामध्ये एवढं दुःख आहे त्यांचं. समजलं? एक तर सिलेक्शन व्हा परफेक्ट, नसेल तर हारा आणि परत तयारी करा जोरात. तेवढे दिवस तर तेवढे दिवसच चांगले जातील तुम्हाला, पण ह्या वेटिंगवाल्यांचा एवढं दिवस वाईट आहेत ना. आता ना ते हॉस्पिटलमध्ये आहेत ना ते घरात आहेत, रस्त्यावरती कुठे पण असे झोपलेले दिसत आहेत असं दिसत आहे. कारण पहिल्या दिवसापासून ग्राउंडच्या त्यांना रोडवरतीच राहायला लागलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता सुद्धा ते रोडवरतीच आहेत. समजलं? वेटिंगवाल्यांची अवस्था खूप बेकार आहे, एकदम म्हणजे एकदम वाईट अवस्थेत ते जगत आहेत. त्यांची भावना, त्यांचे जे काही हाल होत आहेत ते मी समजू शकतो आहे. समजलं? सो मी तुमच्यासोबत आहे वेटिंगवाल्यांच्या. सो तुमचे काही प्रश्न असतील ते मागच्या व्हिडिओचे कमेंट घेतो आहे. सो बघूया काय काय विषय आहे. पहिला प्रश्न आहे सागर मोहिते यांचा. आनंदाची बातमी आहे सर, लवकरच वेटिंगवाल्यांचा पण विषय होऊन जाऊ दे आणि त्यांना बोलवतील. होय नक्कीच 100%. अशाच पद्धतीने जर फास्ट प्रोसेस झाली 25-26 तिसरी मेडिकल लिस्ट चालू होऊन 25-26 संपणार आहे तो पण 26 पहिल्या लोकांना बोलवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं फास्टमध्ये होऊन लवकरात लवकर तुमचं जॉईनिंग वेटिंगवाल्यांचा विषय लवकरात लवकर कळू दे एवढीच इच्छा आहे. नंतर आपली विशाखा बोलते. विशाखा बोलते सर, कोणतीही लिस्ट आली की मुलांपेक्षा जास्त खुशी तुमच्या चेहऱ्यावर दिसते, खरंच टू गुड सर. ओके थँक्यू सो मच. कारण की मी आधीच सांगितलं आमच्यापेक्षा आमच्या मुलांचं सिलेक्शन जास्त होणं हे खूप गरजेचं असतं आणि 100% आपल्या मुलांचं सिलेक्शन होत आहे. कमेंटमध्ये पण कमेंट पडत आहेत की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे, मी ट्रेनिंगला आता पहिल्या लिस्टमध्ये माझं नाव आलेलं आहे. 100% असेच सगळ्यांचं नाव येऊ दे आणि तुमच्या ह्या हसूमागं खूप सारं दुःखही असतं. ह्या हसूमागं खूप सारं दुःखही असतं, फक्त हे मुलांना दाखवायचं नसतं आणि पुढं बघत चालायचं असतं, बस एवढाच विषय आहे. ठीक आहे, वेटिंगचा विषय पण सांगा न सर. जागा किती वाढती, जागा वाढतील की नाही? जागा वाढ होणार आहे, पण जोपर्यंत ही कम्प्लिटली भरती होत नाही तोपर्यंत जागा वाढचा विषय काही करणार नाही आहे. आणि जागा वाढ 100% होणार आहेत आणि जागा वाढ होणार म्हणूनच आपण तर फेमस झालो महाराष्ट्रभर. ठीक आहे, राज म्हणतोय सर अशीच माहिती वेटिंगसाठी पण लवकर आणा. 100% अशीच माहिती वेटिंगवाल्यांची पण लवकरच आणेन. ऑफिशियल माहिती अजून पण येईल परफेक्ट. टोटली जागा वाढ किती होणार वगैरे, टोटली जागा वाढ किती होणार, इथून कुठल्या कास्टला किती जागा वगैरे होतील ही पण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी लवकरच करणार आहे. त्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही अजिबात. ओके आदित्य बोलतोय सर, चौथी लिस्ट कधी लागेल? तर चौथी लिस्ट लागणार आहे, मी आधीच सांगितले, या महिन्याच्या एंडिंगला 30 किंवा 31 दरम्यान आणि पुढच्या महिन्याच्या 1-2 तारखेपर्यंत ह्या 2-3 दिवसात मागे पुढे होईल विषय सगळा. फक्त अट अशी आहे की मोदी कोणताही राडा होता कामा नये एवढाच विषय आहे, मी आधीच सांगतोय. ठीक आहे, नसेल तर लगेच मला पॉईंट करतात मुलं. सर मेडिकल तर 331 मुलांचे आहे पण जॉईनिंग 307 का? हा लय मोठा प्रश्न आतापर्यंतचा सगळ्यात जास्त कमेंट पडलेले आहेत. 307 मुलं, म्हणजे 331 मुलांपैकी 307 मुलंच का केलीत? आणि जर हा विषय जर महत्त्वाचा असेल तर ह्याचं जे उत्तर आहे ना ह्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मी घेऊन येणार आहे 100%. 307 म्हणजे 331 सात मुलं जे घेतले, 307 मुलं उरलेली 25 मुलं जर म्हणलो आपण की ती मेडिकलमधून बाहेर पडले, एवढी मुलं मेडिकलमधून बाहेर पडत नाहीत, इम्पॉसिबल आहे मुंबई पोलिसला. काळजी करू नका, याचं उत्तर तुम्हाला मी नेक्स्ट देईन. 99% माहीत झाले, फक्त 1% थांबलो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर तुम्हाला 100% भेटून जाईल. हो सर आमचं नाव आहे. ओके ठीक आहे, सूरज कांबळे म्हणतोय त्याचं नाव आलं आहे पहिल्या लिस्टला. तुला खूप खूप शुभेच्छा असतील, चांगलं ट्रेनिंग परफेक्ट कर, एकदम छान ड्रिल वगैरे सगळे टास्क वगैरे सगळे कम्प्लीट कर आणि तू पुढे जा. अशीच तुला माझ्या आमच्या जे चॅनल आहे त्या चॅनलकडून तुला शुभेच्छा असतील. बाकी लोकांना कधी बोलणार? आमचे अजून मेडिकल नाही झालं. बाकी ज्यांचं जे मेडिकल राहिले त्या मुलांना 100% लवकर बोलवतील. समजलं? आता फक्त 1800 मुलं 3 लिस्टमध्ये झालेत. 1800 मुलं 3 लिस्टमध्ये झालेत, उरलेली मुलं किती? जवळ 4-4500 मुलांना कधी बोलवतील विचार करा.
त्यामुळे थोडंसं वेट करा. थँक्स सर, वेटिंगबद्दल कधी कधी काही होणार त्याचं काहीतरी अपडेट द्या. 100% उमेश संकपाळ, 100% तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटेल. परत तोच प्रश्न आहे राहुल चव्हाणचा, 331 मुलांचा झाला आहे, 307 मुलं का बोलवले हे पण सांगितलं. सर चालक आहे, चालकचे कधी बोलवतील प्लीज सांगा. चालक लवकरच बोलवतील, पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या नेक्स्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये चालकचा विषय होऊन जाईल असं वाटतं. यूजर, सर गुन्हा नोंद असेल तर जॉईनिंग मिळते का? गंभीर गुन्हा असेल आणि जर तुमची केस किंवा तुमची जे काही कोर्टामध्ये मॅटर जर प्रलंबित असेल आणि जर त्याचं पूर्ण सोल्युशन झालं नसेल तर 100% तुम्हाला जॉईनिंग भेटणार नाही. समजलं का? तर त्याच्या आधी जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतील क्लिअरपैकी तर तुम्ही त्याला जोडून तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. योगिता नाकाडे असं काय तर नाव आहे. सर जागा वाढतील का? 100% जागा वाढवणार आहे, थोडंसं वेट करावं लागेल. कदम राजेंद्र, थँक्यू सो मच, थँक्यू थँक्यू. आभार आहे. विकी पिंपळे म्हणतोय, सर मेडिकलला तर 331 कॅन्डिडेट होते, त्यापैकी 307 कॅन्डिडेट बोलवले का? सर हाच विषय आहे, 100% पुढच्या व्हिडिओमध्ये याचा ॲन्सर केलं जाईल तुम्हाला, ठीक आहे. आता पण माहिती आपण डायरेक्टली सांगू शकत नाही. पुणे ग्रामीणचा आहे का कोणी? ओके. चालकशी कधी जॉईनिंग भेटेल? तुम्हाला सांगितलं, गुड इन्फॉर्मेशन, थँक्यू सो मच. वेटिंगवाले काय नुसते चकरा घालायला बोलवले होते का? वेटिंगवाल्यांचा विषय खूप वेटिंगचा आहे, मी आधी सांगितलेलं आहे. जुने जी आर पण दाखवलेले आहेत सगळ्यांना प्रूफसाठी, 17, 18, 19, 20 जी आर वगैरे दाखवलेले आहेत. सो त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की बाबा काय विषय आहे वेटिंगवाल्यांचा. तुम्हाला वेट खूप करावं लागणार आहे, म्हणूनच मी स्टार्टिंगला बोललो की एकतर विद्यार्थ्यांना सिलेक्शनमध्ये जावं नसेल तर त्याने घरं बसावं, दुसरी कुठली तरी तयारी करतात राहील. पण आता अशी अवस्था आहे या मुलांची, वेटिंगवाल्यांची खूप वाईट अवस्था आहे. सर चौथी लिस्ट कधी लागेल हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं गेल्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओचे सगळ्याच्या सगळे कमेंट्स मी तुम्हाला कळवण्यात आलेलं आहे. त्याच्यापैकी अजून पण काही कमेंट्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो 7 नंबरला कोण म्हणते, उमेश संकपाळ असं म्हणतो की सर मी 4-7 नंबरला आहे, माझं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे, माझं जर सिलेक्शन ठीक आहे होऊन जाईल वेटिंगमधून, टेन्शन काय घेऊ नको. शुभम, शुभम म्हणतो मुंबई सीपीला, हां मुंबई सीपीला जे असे वेटिंगची मुलं आहेत असे कोणत्या मुलाचं वेटिंगचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे? भरपूर मुलांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, महाराष्ट्रभर मुलं आहेत वेटिंगची, त्यामुळं तुझ्या घराशेजारी एकान दुसरा मुलगा असेल असं सांगता येत नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून वेटिंगच्या मुलांचं सिलेक्शन झालेलं, सॉरी व्हेरिफिकेशन झालेलं आहे. जर तुला पाहिजेच असेल तर ह्या व्हिडिओमध्ये ज्यांचं ज्यांचं आपले जे विद्यार्थी आहेत सबस्क्रायबर त्यांना एक विनंती आहे, ज्यांचे जे मुलं वेटिंगला आहेत मुली आणि त्यांचं व्हेरिफिकेशन झालं त्या मुलींनी किंवा मुलांनी कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याला उत्तर मिळून जाईल की माझं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ठीक आहे. पुढचे कमेंट घेतोय, वेटिंगवाल्यांचं काय व्हेरिफिकेशन करत आहेत सर? ह्याच्यामध्येच पुढचं उत्तर आहे की जागा वाढ होणार आहे 100%, टेन्शन काय घेऊ नका. उमेश, रेखा, रेखा बोलते की पोलीस व्हेरिफिकेशन झालं की बोलवतात काय वेटिंगवाल्यांना? नाही, पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच नाही बोलवत, कारण की तुमचं जागा वाढ झाल्यानंतर किती जागा वाढ होणार ह्याच्यावरती डिपेंडिंग राहून बाकी सगळ्या गोष्टी होतात. ओके, माझा आहे सर नगरपरिषदेचा पेपर. ज्यांचा नगरपरिषदेचा पेपर आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. आजपासून नगरपरिषदेचा पेपर आहे, एकदम खतरनाक पेपर आहे. दोन पेपर आहेत, एकाच पेपरमध्ये दोन पेपरचं समावेश आहे. पहिल्या पेपरला 85% मार्क पडले तरच दुसरा पेपर तुमचा चेक केला जातो. पहिल्या पेपरला जर तुम्हाला 30% मार्क पडले आणि दुसऱ्या पेपरला जर तुम्हाला 90-99% मार्क पडले तर तुमचा दुसरा पेपर चेक केला जात नाही आहे. आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात ठेवा. त्यामुळे पेपर सोडवत असताना एकदम छान आणि डोक्यानं सोडवा, कारण की खूप अवघड पेपर असणार आहे 100%, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे जाऊन सगळेजण गोल करू नका, तलाठीसारखं वनरक्षकसारखं असे गोल गोल करू नका. 100% प्रश्न चुकणार आणि फटका बसणार, निगेटिव्ह मार्किंग आहे. वीस ते 26 ऑक्टोबर माहिती दिल्याबद्दल फार आभारी आहे म्हणतोय रोहित ढेपळे. ओके ठीक आहे, जी माहिती अपडेट असते ती रात्री जास्त करून जी आर हे 9:30-10 पडतात आणि आपला लगेच 10:15 सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण लगेच टाकले तुम्हाला अपडेटसाठी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका अजिबात, कारण की लगेचच्या लगेच तुमच्यापर्यंत अपडेट आपल्या चॅनलकडून तुम्हाला मिळत आहे. समजलं? मुंबईचा वेटिंग लिस्टचा मुलांना चान्स भेटेल का? मिळणार ना, मिळणार मिळणार. अंडू म्हणते जॉईनिंग कधी होईल? जॉईनिंग होईल, तुमचं जसं लिस्टला नावे असेल तसं जॉईनिंग होत जाईल. FIR नोंद असेल तर जॉईनिंग भेटेल का? बाकी प्रोसेस आहे त्याची, सगळी प्रोसेस शेजारी कोण असेल ते विचारून घ्या, होऊन जाईल.
भूकंपग्रस्त कुणाचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे का? होत आहेत व्हेरिफिकेशन. मुंबईचं मेडिकल झाल्यानंतर नियुक्ती कधीपर्यंत भेटेल? जसं तुमची लिस्टला नाव असेल ना, तसं तसं तुम्हाला नियुक्ती भेटत जाईल. टेन्शन काय घेऊ नका सर. ज्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे त्या सर्वांना घेतील का? तुम्हाला काय वाटते सर सांगा ना. नसेल घेणार तर एवढी प्रोसेस का करून घेतात? रिंकू गोरे म्हणते, जेवढ्या जागा असतील तेवढ्याच मुलांना घेतलं जाईल. म्हणून मी आधी सांगितले मुलांना माझ्या, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणि स्टडीमध्ये राहा, कारण की वेटिंगचा विषय एखादा होऊपर्यंत कमीत कमी दोन पोस्ट तुमच्या आरामात निघतील तुमच्या प्रॅक्टिसवरती आणि तुमच्या स्टडीच्या त्या नॉलेजच्या त्या फ्लोमध्ये. पण काय केले आता मुलांचं मन लागत नाही सर, असं होते सगळ्यांचे उत्तरं मी समजू शकतो. पण सरकार किंवा जागावाढ करणारे तुमच्या एवढ्या मुलांचा विचार ते करत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं मी आधीच विनंती केलेली आहे की जी वेटिंगला मुलं आहेत त्यांनी स्टडी आणि ग्राउंड वगैरे सगळं चालू करा. येणारी भरती लवकरच पडणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव 100% लावायचं काम आपलं असेल. मी आधीच सांगितलं आहे, समजलं का? ग्राउंडला 2 महिने मला फक्त द्यायचे आहेत सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना मार्क कमी पडलेत ग्राउंडला त्यांना 24 पर्यंत कसं न्यायचं ते काम आपलं असेल. सर माझा जरा फॉर्म भरताना नेममध्ये मिस्टेक, फॉर्म भरताना काय जरी इकडे तिकडे जरी झालं असेल स्पेलिंग मिस्टेक, पण तुझे डॉक्युमेंट एकदम म्हणजे असतील एकदम परफेक्ट, तर काय प्रॉब्लेम येणार नाही तुला. सर वेटिंग कोण हे? महेश म्हणतो की सर वेटिंग वाले सगळे पोलीस व्हेरिफिकेशन होणार आहे का सर? 2200 जागा वाढ झाली की ओपनला ती किती जागा मिळतील हा विषय सगळा त्याचा आहे. सगळ्यांचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल वेटिंगवाल्यांचं, पण जागावाढ हा प्रश्न अजूनसुद्धा पेंडिंग आहे. किती जागावाढ होणार ह्याच्यावरती बाकीच्या सगळ्या सीट्स आहेत, त्यामुळं तुम्ही थोडंसं वेट करायचं आहे. वेटिंगवाल्यांचा विषय आहे, बाकी सगळ्यांच्या कमेंटला मी उत्तर दिलेले आहेत पाठीमागच्या 2 व्हिडिओला. आता इथून पुढे पण सेम असेच सगळ्यांचे कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न मी लवकर करतो आहे. 26 तारखेला जॉईनिंग झालेलं आहे, लवकरच 4th लिस्ट मेडिकल पडणार आहे, तयारीत राहायचं आहे. साहित्य काय न्यायचं वगैरे आपल्या ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ मी आहेत पोस्ट केलेले सोबत ह्या JRमध्ये, आत्ताच्या JRमध्ये जॉईनिंगच्या. त्यांनी साहित्य वगैरे काय सांगायला, फक्त एकच आठ सांगितलेले आहे की जॉईनिंगच्या तयारीनं यायचं आहे, पण त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी नमूद आहेत. बाकी डॉक्युमेंट वगैरे असतील, बाकी साहित्य असतील, ते सगळ्याच्या सगळं घेऊन जायचं सर्वांनी. कोणीही काही गोष्टी विसरून जाऊ नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल नंतर, ठीक आहे? आणि ट्रेनिंगमध्ये सर्व गोष्टी एकदम परफेक्ट आणि एकदम आनंदानं करा. असं घेऊ नका की जड 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 जोक्याने काय घेऊ नका. एकदम ट्रेनिंगचे डेज खूप चांगले असतात, त्यामुळं त्याचा एन्जॉय करा. म्हणजे तुम्हाला कधी दिवस गेले कळणार नाही, 7-8-9 महिने कधी गेले कळणार नाही, ठीक आहे? तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. आपला चॅनल हा तुमच्या सर्वांचाच आहे आणि लवकरच एक आनंदाची गोष्ट आहे की 3000 सबस्क्रायबर तुमच्यामुळं पूर्ण होत आलेले आहेत बरोबर 2.5 महिन्यांमध्ये, फक्त आणि फक्त 2.5 महिन्यांमध्ये. हाच विषय जर पहिल्या डेजपासून जर मी असतो तर आज आपले 1 लाखाच्या जवळ सबस्क्रायबर गेले असे 100%. सो जाऊ दे, पण आता वेळ आहे, आता सोबत आहे. गेले 2.5 महिने झालं असं तुमच्याबरोबर कायम राहीन, पण एक चॅनलला हे आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. परफेक्ट प्रत्येक परीक्षा किंवा बाकी फिजिकल असेल किंवा वनरक्षेची ऑनलाईन बॅचची आपली चालू झालेली आहे 2 दिवस झालं. सो सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे यायला चालू झालेले आहेत, त्यांचे फुटस्टेप चेकिंग करायला चालू आहेत. कोणाचे फुटस्टेप चेक करत म्हणजे शिनपेन वगैरे होण्याचे रिझन किंवा प्रॅक्टिस करत असलेलं ग्राउंड कशा पद्धतीचं आहे ह्याच्यावर डिपेंडिंग बाकीच्या सगळ्या घटना आहेत. आपली वनरक्षेची बॅच मैदानी चालू झालेली आहे, त्याचा पण फायदा तुम्ही घेऊ शकताय. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी कमेंट करा, त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की मला ॲडमिशन घ्यायचं आहे सर, मी तुम्हाला लिंक पाठवेन, तिथून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे? सो आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका आणि एक सबस्क्राईब जाता जाता करायला विसरू नका, ओके? तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील, धन्यवाद.